लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या खासगी कोचिंग क्लासच्या नराधम शिक्षकाला 15 वर्ष सक्त मजुरी आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा विशेष न्यायाधीश के जहागीरदार यांनी ठोठावली आहे. दंडाची रक्कम भरल्यास अपील कालावधी संपल्यानंतर ती रक्कम पीडितेला देण्यात यावी असं देखील न्यायालयानं आदेशात नमूद केलंय. गोपाळ चव्हाण असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचं नाव आहे. सदरील गुन्हा हा डिसेंबर 2017 ते 2018 दरम्यान निगडी परिसरात घडला होता. सदरील प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख यांनी केला आहे. गोपाळ चव्हाण हा भागीदारीमध्ये खासगी कोचिंग क्लास चालवत होता. त्याच्या क्लासमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीला त्याने लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चव्हाणला अटक केली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ऍडव्होकेट सुचित्रा नरोटे यांनी 8 साक्षीदार तपासले. आरोपीने अल्पवयीन विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. हा गुन्हा गंभीर असल्यानं आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍडव्होकेट सुचित्रा नरोटे यांनी केली. न्यायालयानं चव्हाणला 15 वर्ष सक्त मजुरी आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.